ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले आहे, तर पत्रकार जिग्ना व्होरा हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष मोका न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जेडेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता. जेडे हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा फरार आहे. उर्वरित 11 जणांपैकी जोसेफ पॉल्सन आणि जिग्ना व्होरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सतीश काले, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडिया हे 9 जण सिद्ध झाले आहे दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. छोटा राजनला जन्मठेपी शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण सिद्ध झाल्यास छोटा राजनला फाशीची शिक्षा जाऊ शकते, पण ती शक्यता कमी आहे. आज सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास निकाल लागण्याची शक्यता आहे.